हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे. मी रुई आज तुमच्याबरोबर एक सुंदर अशी रेसिपी शेअर करते, मटण बिर्याणी. खूप सोपी, कमीत कमी साहित्यामध्ये आणि टेस्टी अशी एकदम रेस्टॉरंट स्टाईल होणारी रेसिपी आहे. खूप व्यवस्थित असं प्रमाणबद्धामध्ये मी सांगितलेली आहे रेसिपी. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. खूप शेवटपर्यंत बारीक सारीक भरपूर गोष्टी मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत की तशा पद्धतीने तुम्ही जर बिर्याणी केली तर तुमची बिर्याणी कधीही चुकणार नाही आणि एकदम परफेक्ट होईल. रेसिपी सुरू करायच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि करूया आता आपल्या रेसिपीला सुरुवात. इथे मी तेल गरम करून घेतले आणि इथे मी 6 कांदे, मध्यम आकाराचे 6 कांदे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आपण आता सगळे तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊया. कांदे इथे तळताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तो एकदम असा डार्क चॉकलेटी कलरचा असा एकदम काळपट असा करायचा नाही आहे. कांदा थोडासा ब्राऊन कलर त्याच्यावरती आला की आपल्याला तो कांदा काढून घ्यायचा आहे. पूर्ण आपण कसं तेलामध्ये तळतानाच त्याचा कलर खूप डार्क कसा होईल असं बघतो आणि त्याची कांद्याची चव ही बिघडते. तशी बिघडायला नको आहे. आपल्याला कांद्याची चव न बिघडताही आपल्याला वापरायचा आहे तो कांदा. त्याच्यामुळे तो थोडासा ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता हा कांदा तळताना मी हा बिर्याणीसाठीसुद्धा वापरणार आहे आणि थोडासा कांदा हा गार्निशिंगसाठीसुद्धा वापरणार आहे. अशा ह्याने मी तो सगळा कांदा आता तळून घेतलेला आहे एकदाच. आता थोडा जसा कांदा शिजत जाईल आणि कांदा आपण जेव्हा तेलातनं बाहेर काढतो तेव्हा तो थंड होईपर्यंत जेवढा वेळ तो गरम असतो तेव्हा त्याची जे शिजत असतो तो त्याच्यामुळे तो काढतानाच आपल्याला थोडा ब्राऊन होईपर्यंत. हा बघा, इथे आता कांदा आपला व्यवस्थित ब्राऊन असा झालेला आहे. आता आपण तो काढून घ्यायचा आहे म्हणजे तो थंड होईपर्यंत त्याची शिजण्याची प्रक्रिया ही चालूच असते. आता इथे अशी मी एक जाळी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण असा थोडा थोडा कांदा काढून घेऊया आणि तो असा प्रेस करून त्याच्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते सगळं असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्णपणे त्याच्यातलं सगळं तेल आपण असं काढून घेऊया. थोडं थोडं आपण काढून घ्यायचं, ते प्रेस करायचं आणि जेवढं एक्स्ट्रा तेल आहे ते सगळं आपण काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपली बिर्याणी जास्त तेलकट वगैरेसुद्धा होत नाही. कारण का तुम्ही डायरेक्ट असा कांदा घेतला तर त्याचं ते सगळं तेल असतं ते नंतर सगळं बाहेर येतं. त्याच्यामुळे ते आधीच आपण असं प्रेस करून काढून घ्यायचं. आता मी एका असे टिश्यू पेपरवरती ते सगळे कांदा असा काढून घेतलेला आहे. असेच आपण हा सगळा कांदा आता आपण बाहेर काढून घेऊया. इथे आता सगळा कांदा आपला काढून झालेला आहे आणि तो असा पूर्णपणे आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही मोकळा कराल तेवढा तो गार होईल लवकर होतो आणि गार होता होता तो तेवढा क्रिस्पीसुद्धा होतो. त्याच्यामुळे आपल्याला हा असा कांदा व्यवस्थित टिकायचा, एवढाच ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा हा तळून घ्यायचा आहे. ह्याच्याहून जास्त तुम्ही डार्क ब्राऊन केला तर कांद्याची चव बिघडते आणि आपल्या बिर्याणीची चवीलासुद्धा थोडा कडवटपणा येतो. त्याच्यामुळे एवढाच ब्राऊन होईपर्यंत आपण कांदा घ्यायचा आणि ह्याच्यातला थोडासाच कांदा मी गार्निशिंगसाठी घेणार आहे, बाकी सगळा कांदा आपण बिर्याणीसाठी यूज करायचा आहे. आता इथे मी मटण घेतलेलं आहे 1/2 किलो. 1/2 किलो मटणाची ही आपली सगळी बिर्याणी आहे त्यामुळे मी इथे मी 1/2 किलो मटण घेतलेलं आहे. तुम्ही कधीही बिर्याणी मटणाची करा किंवा चिकनची करा, त्याचे जे पीस घ्याल ते थोडे जरा मोठे असतील तर ती बिर्याणीसाठी खूप चांगले असतात. जेवढे छोटे पीस घ्याल तेवढे ते बिर्याणीसाठी चांगले नाही, मग तेवढेशी बिर्याणीला एवढी मजा येत नाही खातानासुद्धा. त्याच्यामुळे पीस थोडेसे मोठ्यामध्ये घ्यायचे. आता इथे मी आलं, लसूण, मिरची ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ती मी इथे 3 टेबलस्पून घेणार आहे. मिरची जर तिखट असेल तुमची खूप तर 2 टेबलस्पून घेतलं तरी चालेल. मीडियम तिखट असेल तर 3 टेबलस्पून व्यवस्थित अशी आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी धणे आणि जिरं ह्याची मिक्स पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून. गरम मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून. मी सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही तिथेसुद्धा परत चेक करू शकता. हळद घेतलेली आहे 1 टीस्पून. लाल तिखट घेतलेलं आहे 1.5 टेबलस्पून. इथे मी 1/2 लिंबाचा रस घेतलेला आहे. लिंबू जर छोटंसं असेल तर 1 अख्खा लिंबू घेतला तरी चालेल. लिंबू जरा मोठा असेल तर 1/2 लिंबाचा रस घ्यायचा आहे. इथे मी दही घेतलेलं आहे. दही मी इथे 3 टेबलस्पून दही घेतलेलं आहे.
आता चवीनुसार मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता मी इथे एव्हरेस्टचा बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे, जो मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असतो असा बिर्याणीचा मसाला मी घेतलेला आहे 3 टेबलस्पून. आता हे सगळं आपण मस्तपैकी व्यवस्थित हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे ते आपल्या मटणाला व्यवस्थित सगळीकडनं लागेल अशा याने ते नीट आपण हाताने मिक्स करून घेऊया. आता हे सगळा मसाला आपण मटणाला लावला आहे तो मी कमीत कमी अर्धा तास तरी हे असंच ठेवून देणार आहे, म्हणजे सगळा मसाला हा मटणामध्ये व्यवस्थित उतरेल आणि आपलं मटण शिजायला लवकर मिळेल, म्हणजे त्याला जास्त टाईम लागणार नाही. किंवा तुम्ही जितका जास्त वेळ ठेवाल की 1 तास 1.5 तास तुमच्याकडे जर टाईम जास्त असेल तर तुम्ही हे आधीच सगळं लावून व्यवस्थित ठेवलं तरी चालेल, पण कमीत कमी अर्धा तास तरी लावून ठेवलं तर व्यवस्थित मटण शिजायला जरा पटकन वेळ कमी होतो असा. आता इथे आपण सगळं व्यवस्थित लावून 1 अर्धा तास ठेवून देऊया. आणि हे जे आता मटण आपण आता सगळा मसाला लावून घेतलेला आहे, जर तुम्हाला बिर्याणी ही पटकन करायची असेल तर आत्ताची हे जी मटणाची प्रोसेस सगळी आपली पूर्ण झालेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही हे कुकरला मटण तेल टाकून थोडंसं शिजवून घेऊ शकता. 4 शिटीमध्ये आपलं मटण हे शिजू शकतं, पण मी स्वतः असं सांगेन की कुकरमध्ये मटण शिजवण्यापेक्षा आपण भांड्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने होतं. आता आपण जो कांदा घेतलेला आहे शिजवलेला तो आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. इथे कांदासुद्धा मी थोडासा गार्निशिंगसाठी ठेवून दिलेला आहे, बाकी सगळा कांदा मी इथे यूज केलेला आहे. हा बघा, थोडासा कांदा मी इथे ठेवून दिलेला आहे, बाकी सगळा आपण तळलेला होता मगाशी जो कांदा तो आपण व्यवस्थित घेतला आणि तो आता सगळा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपण हे सगळं अर्ध्या तासासाठी जे मटण ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता आपण हा कांदा टाकून आता सगळं ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कांदा लावायच्या आधी आपण अर्धा तास मटण रेस्ट करायला ठेवलेलं होतं, आता जेव्हा शिजवायची वेळ येते तेव्हाच आपण हा कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता हा कांदा टाकलेला मटण आपण तुम्ही जर तुम्हाला घाई असेल बिर्याणी बनवण्याची तर तुम्ही कुकरला शिजवून घेऊ शकता. आणि मी स्वतः सांगेन तुम्हाला की तुम्ही जर भांड्यामध्ये व्यवस्थित असं हळू मटण शिजवलं तर त्याचा जो अजून टेस्टमध्ये आणि फ्लेवर वगैरे सगळा जो येतो मसाल्याचा तो खूप छान येतो, जो कुकरमध्ये पेक्षा कुकरमध्ये जेवढा फास्ट तुम्ही शिजवाल त्याच्यापेक्षा हे असं हळूहळू मटण शिजवलेलं खूप अजून चांगलं चवीला लागतं. त्यामुळे आता आपण ते मटण हे शिजवून घेऊया. आता इथे एका भांड्यामध्ये मी 1/2 कप मेजरिंग कप असतं त्यातला 1/2 कप तेल घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. ते मला व्हिडिओ नाही करता आला म्हणून मी तुम्हाला आता डायरेक्ट मेजरमेंट सांगते की इथे मी 1/2 कप तेल घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. तेल आणि तूप आता व्यवस्थित असं गरम चांगलं झालं की आता आपण जो मसाला मटणाला लावलेला मटण जे आपलं ठेवलेलं होतं ते आता आपण सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. इथे हे असं मटण जास्तीत जास्त शिजायला एक साधारण 1-30 मिनटं वगैरे लागतात, त्याच्यामध्ये व्यवस्थित मटण आपलं छानपैकी शिजतं. आणि कुकरमध्ये तुम्ही शिजवायला घेतलं तर तिथे 1-15 मिनटं लागतात, त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हे अजून 15 मिनटं एक्स्ट्रा गेली तरी चालतील, पण हळूहळू मटण शिजून त्याची जी चव येते ती अजून छान येते. आता इथे आपण तेलावरती छानपैकी आपण ते व्यवस्थित परतवून घेऊया.
आता व्यवस्थित आपण मटण परतवलेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपलं मटण शिजेपर्यंत ते व्यवस्थित शिजून देऊया. तिथपर्यंत आपण मटणाचा जो भात आहे तो बनवायचा आहे. इथे मी आता एक भांडं भरून असं पाणी घेतलेलं आहे. आता आपण अर्धा किलो मटण घेतलेलं होतं, त्याच्यासाठी आपण बासमती राईस हा अर्धा किलो घेतलेला आहे, असं तुम्ही मेजरमेंट ठेवून द्यायचं आहे. इथे पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ थोडं जास्त टाकायचं, म्हणजे कसं भातामध्ये मीठ हे व्यवस्थित असं आलं पाहिजे. आणि इथे आता मी अख्खा मसाला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक चक्रीफूल घेतलेला आहे, एक मसाला वेलची घेतली आहे, थोडी दालचिनी घेतली आहे, लवंग घेतले आहेत 4, तमालपत्र 2 घेतली आहेत आणि हिरवी वेलची घेतलेली आहे. आता हे आपण व्यवस्थित असं ते पाण्याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि ते मसाले त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे. इथे मी परत अर्धा लिंबाचा रस हा टाकलेला आहे. अर्धा लिंबाचा रस टाकण्याचं कारण म्हणजे आपण जो भात शिजवणार आहोत तो लिंबाच्या रसाने खूप पांढरा शुभ्रच असा राहतो, त्याला असा वेगळा असा कलर किंवा थोडासा लालसरपणा वगैरे असं काहीही येत नाही. पूर्ण पांढरा असा व्यवस्थित असा आपला भात राहतो आणि तो तुटतही नाही अशा याने, म्हणून तो आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेतला आहे. पाण्याला खूप छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि ही उकळी काढेपर्यंत मी बासमती तांदूळ होता तो मी अर्धा किलो घेतला होता आणि तो मी एक तास आधी पाण्यात भिजवून ठेवला होता आणि तो आता मी ह्या भात पाण्यामध्ये टाकून घेत आहे. इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं होतं, त्याच्यासाठी मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला होता. जर तुमचं 1 किलो मटण असेल तर तुम्ही 1 किलो तांदूळ घ्यायचा. हा जर रेशो ठेवला तर तुमची बिर्याणी कधीही बिघडणार नाही, ना मसाला जास्त होतो आहे किंवा भात कमी होतो आहे असा काहीही प्रकार होणार नाही. खूप परफेक्ट अशी तुमची बिर्याणी होते. त्याच्यामुळे नेहमी जेवढं तुम्ही मटण किंवा चिकन घ्याल तेवढंच तुमचं तांदूळ हा असला पाहिजे, त्याच्यामुळे तुमची बिर्याणी ही अगदी परफेक्ट होते. आता तुम्हाला इथे एक अजून गोष्ट सांगायची, म्हणजे आता आपण हा जो अख्खा मसाला टाकलेला आहे तो जेव्हा आपण बिर्याणी खातो तेव्हा कधीकधी आपल्याला तो खाताना त्याचीसुद्धा चव मध्येच येते, तोसुद्धा खाल्ला जातो आणि आपल्या बिर्याणीची चव आपली बिघडते. ती कधीकधी असं वाटतं की अख्खा मसाला मध्येच कसा आला, तर तो तांदूळ टाकायच्या आधी तुम्ही तो अख्खा मसाला पाण्यातनं काढून घेऊ शकता, कारण पाणी आपण व्यवस्थित उकळवलेलं असतं त्याच्यामध्ये आपल्या मसाल्याचा सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरलेला असतो. मी आधी काढायची विसरले होते, त्याच्यामुळे मी आत्ता हा असा वरती अलगत आलेला आहे, त्यामुळे तो मी आत्ता काढून घेते. तो तुम्ही तांदूळ टाकायच्या आधीसुद्धा काढू शकता, किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्ही पूर्ण भात शिजेपर्यंत त्याच्यात ठेवला तरीसुद्धा चालेल, त्याने काही चवीमध्ये फरक पडणार नाही. पण कधीकधी खाताना असं तो खल्ला गेला तर आपल्या बिर्याणीची चव आपल्याला त्यावेळेला बिघडल्यासारखी वाटते, तशी व्हायला नको असेल तर तो ज्याला कोणाला आवडत नसेल तर त्यांनी हा असा काढला तरीसुद्धा चालेल. आता व्यवस्थित तांदूळ आपण आता ह्याच्यामध्ये हलवून घेऊया. जास्त आपल्याला हलवायचं नाही आहे, आपल्याला आपला तांदूळ तोडायचा नाही आहे, आपला असा अख्खा असा भात आला पाहिजे. त्यामुळे आता आपण इथे भात हा आपला बिर्याणीचा शिजायला ठेवलेला आहे आणि एकीकडे आपलं मटणही शिजत आहे. हे बघा मस्तपैकी सुंदर असा आपला राईस अगदी फळफळीत असं झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती पांढरा शुभ्र असा आपला राईस आहे तयार. आणि इकडे आपण आता आपण मटण चेक करूया. हे बघा मटणही खूप छान एकदम ज्युसी असं मस्तपैकी आपलं मटण शिजलेलं आहे. इथे तुम्हाला जर तुम्ही मटणाची चव बघून घ्यायची, जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल मसाल्यामध्ये तर थोडं मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल, पण आपण आधीच व्यवस्थित परफेक्टमध्ये टाकलं असेल तर आपल्याला परत टाकायची गरज पटत नाही. इथे मटण व्यवस्थित शिजलं आहे की नाही सुद्धा तुम्ही चेक करा आणि मीठ व्यवस्थित आहे की नाही तेही चेक करा. मी सुद्धा चेक करून बघितलं, माझं मीठ बरोबर पडलं होतं त्यामुळे मला परत वेगळं मीठ टाकायची गरज पडली नाही. आता माझा भातही तयार झालेला आहे. आता मी थोडा भात आता मी इथे सुरुवातीला आधी कोथिंबीर टाकून घेते आणि आपण एक आपल्याकडे जाळी वगैरे असं काय असेल तर त्याच्यातनं आपण थोडा भात काढून त्याच्यातलं व्यवस्थित सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि असा थोडा भात हा आपण मटणावरती टाकून घेऊया. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता व्यवस्थित आपण
भात हा मटणावरती लावून व्यवस्थित असे लेअर करून घ्यायचे आहेत छानपैकी। आता आपण मसाला पूर्ण मटणाचा असा खाली ठेवलेला आहे त्याच्यावरती आता आपण एक हा भाताचा लेअर असा टाकून घेतलेला आहे। तो व्यवस्थित असं सगळीकडनं आपण पसरवून घेऊया। इथे मी थोडी परत बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यावरती टाकून घेते। थोडा बिर्याणीचा मसाला हा परत एकदा असा जरासा टाकून घेतलेला आहे। आणि इथे मी थोडं केशरचं दूध घेतलेलं आहे पण त्याच्यामध्ये मी थोडा लेमन येलो फूड कलरही टाकलेला आहे। पूर्ण केशरचा एवढा कलर येत नाही दुधामध्ये त्याच्यामुळे मी थोडासा लेमन येलो कलर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि तो थोडासा आपण सगळीकडनं टाकून घ्यायचा आहे। परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे भाताच्या लेअरची। हे बघा आणि सगळ्यात वरती जेव्हा आपण शेवटला भाताची लेअर टाकू तेव्हा आपण सेम प्रोसेस जशी आहे तशी आपण मसाला कलर आणि कोथिंबीर टाकणार आहोत तसं सेम टाकायचं आहे। आणि जो आपण गार्निशिंगसाठी थोडासा तळलेला कांदा सुरुवातीला ठेवला होता तो आपण आता ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण तो सगळा व्यवस्थित त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे। आणि आता आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। आता तेच करताना सुद्धा आपण आधी गॅसवरती एक असा जाड तवा असा घ्यायचा आहे त्याच्यावरती आपलं बिर्याणीचं भांडं ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती एक 10 मिनिटं आपण त्याला वाफ काढून घ्यायची आहे। तोपर्यंत आता मी तुम्हाला बिर्याणीसाठीचे जे आपल्याला कचुंबर जोडीला लागतं ते दाखवते। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत आणि त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून दही घेतलेलं आहे। दही कमी घेतले म्हणजे कसं थोड्या वेळाने त्याला पाणी सुटतं आणि मग ते पातळ होतं त्याच्यामुळे दही हे घेताना थोडं कमी घ्यायचं आहे। आपल्याला थोडंसंच दही वापरायचं आहे त्याच्यामध्ये। कांदा व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून म्हणजे 1/4 टीस्पून आपण त्याच्यामध्ये काळी मिरीची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून आपलं बिर्याणीसोबतचं जे कचुंबर असतं ते परफेक्ट असं रेडी झालेलं आहे। आणि इथे आता आपल्या बिर्याणीला सुद्धा 10 मिनिटं चांगली वाफ आलेली आहे आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी एकदम मस्तच अशी आपली मटणची बिर्याणी ही तयार झालेली आहे। करायला खूप सोपी आहे, कमी कमी साहित्यामध्ये करायची आहे। मी खूप प्रत्येक गोष्ट बारकाईने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ थोडा मोठा होता पण प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित प्रमाणबद्ध अशी सांगितलेली आहे, त्यामुळे रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत ही बिर्याणी एन्जॉय करा।